नमस्कार मित्रांनो, तर आज श्रीकृष्ण व्हिलॉग या ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत आहे। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज माझं तुम्ही बघू शकता सगळा गेटअप, मी आता जस्ट काही वेळापूर्वीच झालंय, झोपेतून उठलोय। आणि आज पण जवळपास 3 दिवस झालं रोज म्हणतोय की सकाळी उठेल आणि आपलं एक्सरसाइजला जाईल, पण काय सकाळी उठणं होत नाही। बाहेर थंडी प्रचंड आहे आणि प्रचंड थंडीमुळे होत आहे काय की झोप एवढी लागते काही कळतच नाही आहे। दिवसभरामध्ये पण सारखं दिवसभरामध्ये थंडी रूममध्ये असते, बाहेर नसते। कामामध्ये काम बसून आहे, पण ते बसून पण पूर्ण आपलं ब्रेन थकून जाते। आता जस्ट त्या वेळेपूर्वी उठून काल ज्या आपण भाज्या आणल्या होत्या, तर त्या फ्रेश फ्रेशवाल्या भाज्या पूर्ण आता वॉश करून घेतल्या। ना पहा, तुम्हाला दिसतील त्या, दिसत आहेत का? नाही वाटत। हे आपल्या भाज्या पूर्ण हिरव्या हिरव्या आणि ताज्या भाज्या आहेत या। काल त्या ई सेवा केंद्रामध्ये गेलेलो, पण तिथं कोणीच नव्हतं। त्यातल्या त्या सोनवणीला 2 ते 3 वेळेस फोन केला, 2 वेळेस बोलणं झालं, फोन करतो बोलला मी तुम्हाला या नंतर तुम्ही या, पण काय फोन नाही आला। मी जाऊन स्वतः बघितलं तर तिथं बंद होतं। आता आज मला प्रत्यक्ष जाऊन एकदा बघायला लागेल होत आहे का नाही, कारण की आपल्याला गाडीचं पण बघायचंय लवकरात लवकर। काय मला थोडासा डाऊट आहे अजून गाडीचा, ती खरंच पूर्ण सेफ्टी पॅरामीटर पूर्ण करते का नाही। जो आपला नवले ब्रिजच्या म्हणजे इथं बाहेरच काही अंतरावर जिथे आपला नवले ब्रिज आहे, तर तिथे त्या दिवशी जो ऍक्सिडेंट बघितला मी, त्या ऍक्सिडेंटमध्ये एवढ्या गाड्यांचं नुकसान झालं, ज्या अशा मारुतीच्या हुंडाईच्या गाड्या होत्या, म्हणजे बाकीच्या गाड्या होत्या त्यांचं जास्त झालं नाही नुकसान। म्हणजे आता त्यावेळेसपासून थोडस मनामध्ये काय करावं काय करावं असंच सुरू आहे अजून, पण आता कुठली ना कुठली तरी घ्यायची, आणि आपल्या बजेटमध्ये काय तेवढी गाडी नाही आहे परफेक्ट। आणि जी टाटाची गाडी आहे, तर टाटाची गाडीमध्ये ती मला दिसायला बिलकुलच काही आवडतच नाही, मग त्यामुळे ती सुद्धा मला कॅन्सल करावं लागली। नवीन घरट बांधायला लागले, तर काल गायब झाले होते, हळूच बघतो। त्यांनी पेपर पूर्ण पलीकडे सरकवले तर आणि इथे येऊन बसले तर 2 येत पेपरच्या बाजूला, इथे इकडे इथे। तर मग दुपारचे 12 वाजले तर आणि डॉक्टरांकडे जायचंय, दाताचा आपला कॅप बसवायची आणि दुसऱ्या एका दातामध्ये सिमेंट पण बसवायचं, तर हे जर 2 गोष्टी केल्यानंतर जेवता येणार नाही, म्हणून अगोदरच जेवण करून घ्यावं लागेल। तर आज लवकर जेवण करतो, तर जेवणासाठी बघा कोशिंबीर बनवली आहे, इथे ढोबळी मिरची बनवली आहे, डब्बू मिरची, ढोबळी मिरची, सिमला मिरची आणि आपली चपाती। डॉक्टरांकडे निघालो आहे त्यांनी दाताचं ट्रीटमेंट करण्यासाठी, आणि कॅब बसवायची आणि दुसरं पण तसं करायचं राहिलं वाटतं। हे तुम्ही बघू शकता, आता 30,000 किलोमीटर झाली आहे आणि मी आता सिंहगड रोडवरती आहे, तिथं ट्रॅफिक बघू शकता, त्यामुळं मला थोडासा वेळ मिळाला शूट करण्यासाठी। डॉक्टरांकडे पोहोचलो आहे आपण आता, आणि आता मी वरती जातो इथे इथे आता आतमध्ये डॉक्टर आहेत, तर जस्ट कन्फर्म करायला गेलेत पेशंट आलेत म्हणून। आपल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट झाली आहे, आता निघतोय आपण इथून घरी, ऑफिसचं पण काम आहे, तर मग चला निघूया। ऑफिसचं काम संपलंय आता, आणि आता थोडंसं काम असल्यामुळे इथे बाहेरच जाऊन येतोय। दुपारी आपलं डॉक्टरांकडचं पण काम झालं, आणि डॉक्टरांकडनं आल्यानंतर मी सरळ ई सेवा केंद्रामध्ये गेलो होतो, तर ते पण काम आपलं झालंय आज। तर मी बी उद्या मिळेल त्याचं डॉक्युमेंट। आता मी कोकोनट ऑइल घ्यायला कोकोनट वॉटर घ्यायला चाललो, तर जाऊन येतो आता।